जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. 9:30 बातम्या नसत्या उचापत्यामध्ये. दिवसभरात वाईटीवरती घडलेल्या ब्लॉक्सची आज आपण बातम्या बघणार आहोत. बातम्या पुढील प्रमाणे. तर सगळ्यात पहिले बातमी येत आहे आवी दादा यांच्याकडनं. आवी दादांना खूप सारे प्रश्न पडलेले आहेत आपल्या नसत्या उचापत्या न्यूज चॅनलबद्दल. त्यांना खूप राग येत आहे. तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात देण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. आवी दादाचा पहिला प्रश्न, आमचं काही घेणं देणं आहे का? तर आवी दादांना मला सांगायचं आहे, नाही, तुमचं मला काही घेणं देणं नाही. आपलं न्यूज चॅनल आहे, मी फक्त न्यूज म्हणून तुमच्या व्हिडिओची न्यूज देत असते, बाकी काहीही नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी हा प्रश्न विचारला, याने असं केलं त्याने तसं केलं बातमी सांगत असतात. हो, याने असं केलं त्याने तसं केलं आम्ही बातमी सांगत असतो, कारण तुम्ही असं आणि तसं करता म्हणून मी ते बघून असं आणि तशी बातमी देत असते. पुढे ते म्हणतात, आम्ही काय पण व्हिडिओ टाकू बनवून. तर हो दादा, तुम्ही काही पण व्हिडिओ बनवून टाका, मी त्या व्हिडिओवरती न्यूज देण्याचा नक्की प्रयत्न करेल. माझे 100% प्युअर रिॲक्शन देण्याचा प्रयत्न करेल. तर मी मुद्दाम पडलो का? हेल्मेट घातलं असतं तर मी मला लागलं असतं का? त्या ताईला काय घेणं देणं आहे? आता हा संदर्भ आहे माझ्या 100% प्युअर रिॲक्शन व्हिडिओचा. रिॲक्शन व्हिडिओमध्ये मी म्हटले होते की तुम्ही पब्लिक इन्फ्लुएन्सर आहात तर हेल्मेट वापरायला पाहिजे. तर यांना त्या गोष्टीचा राग आला. कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल सांगू शकत नाही. त्याचा अर्थ आपण चुकीचा लावायचा की बरोबर लावायचा ते आपल्या बुद्धिमत्तेवर असतं. तर त्याचप्रमाणे दादाने माझ्या बोलण्याचा अर्थ चुकीचा लावला आणि मी असं कुठेही बोललेली नाही की तुम्ही मुद्दाम पडलात. पण मात्र मी हे नक्की बोलले होते की तुमच्या वाईफने तो पार्ट कट करायला पाहिजे होता ज्या पार्टमध्ये ती तुम्हाला रागवली होती. त्याबद्दल तुम्ही का काही एक्सप्लेनेशन दिलं नाही? मला अपेक्षा होती तुम्ही जर माझ्यासाठी व्हिडिओ बनवलाच होता तर माझ्या रिॲक्शन व्हिडिओचं पूर्ण उत्तर तुमच्याकडनं मला अपेक्षित होतं. जसं तुमच्या व्हिडिओतून मी पूर्ण पॉईंट काढून पॉईंट टू पॉईंट माझ्या न्यूजमध्ये बोलत आहे. तर चला, त्या ताईला माहिती आहे का आम्हाला किती टेन्शन असतं आणि त्या आम्हाला अजून टेन्शन देतात? तर दादा, तुम्हाला टेन्शन देण्याचं माझं काम नाही आहे. यूट्यूबवरती जे पण ब्लॉगर आहेत त्या ब्लॉगिंगमध्ये जे पण घडतं त्यावरती बोलायचं हे माझं न्यूज चॅनलचं काम आहे. न्यूज चॅनल जसे जगात घडणाऱ्या, महाराष्ट्रात घडणाऱ्या, भारतात घडणाऱ्या न्यूज देत असतात टीव्हीवरती, पण आपल्या यूट्यूबवरच्या न्यूज कोणी द्यायच्या? म्हणून ते काम मी माझ्या हाती घेतलेलं आहे. आणि यूट्यूबवरती तुमच्यासारखे महान यूट्यूबर्स आहेत. आम्ही तुमच्या घडणाऱ्या घटनांबद्दल आम्ही न्यूज देण्याचं काम करतो. आम्ही तुमचे फोटो लावतो, आम्ही तुमचे @ लावतो, #, लावतो, म्हणजेच आम्ही तुम्हाला प्रमोट करण्याचं काम करतो. तुम्ही ज्या दिवशी चांगलं कराल त्या दिवशी मी चांगलंही बोले. त्याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे सासरची माणसं. तर त्या चॅनलबद्दल मी कालच चांगलं बोलले होते, ते तुम्ही बघितलं नाही का? तर चांगलंही मला जे दिसलं त्याबद्दलही बोलते, चूक दिसलं त्याबद्दलही बोलते, जे दिसलं ते मी बोलते. माझ्या मनाने काहीही ॲड करत नाही दादा. तर तुम्हाला टेन्शन येत असेल तर मी त्याच्यासाठी काही करू शकत नाही. तुम्हाला त्रास देण्याचा माझा उद्देश नाही. एंटरटेनमेंट म्हणून माझं चॅनल बघा, मग तुम्हाला मज्जा येईल बघा. तर पुढील प्रश्न बघूया दादांचा काय आहे. काही पण बोलतात ताई. तर दादा, मी काही पण नाही बोलत. तुम्ही काही पण दाखवतात म्हणून मी काही पण मला बोलावं लागतं. मनाने मी काहीही ॲड करू शकत नाही. जे त्यावरतीच माझं बोलायचं काम आहे. मी काहीही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करत नाही. ताईमुळे दिमाग गरम झाला. त्या ताईमुळे दिमाग गरम झाला माझा. त्या ताईमुळे म्हणजे माझ्यामुळे दादाचा दिमाग गरम झाला. तर चला, शोध तर लागला आहे म्हणून. बातमी आहे पूजा आणि विनायक यांच्याकडनं. पूजा आणि विनायक यांनी परत एकदा केलेलं आहे भांडण आणि पूजा परत एकदा खूप रडत आहे. पण तुम्हाला सगळ्यांना सांगते, पूजा ही फक्त नाटक करत आहे, कारण त्यांना आपल्याला शिकवायचं आहे नवरा बायकोचे भांडण कसे होतात, नवरा बायकोचे भांडण झाल्यानंतर काय वागायचं असतं. त्यांनी बऱ्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की पूजा नाटक करते आणि ते एक ड्रामा क्रिएट करून आपल्याला एंटरटेनमेंट करत असतात. कारण आपल्या घरात नवरा बायको भांडताना आपण कधीही बघितले नाही आणि नवरा बायकोचे भांडण झाल्यानंतर ते कसे सॉल्व्ह करायचे हे आपल्याला कोणालाही माहीत नाही. त्यामुळे पूजा विनायक खूप प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि पूजा रडताना बघून खरंच वाईट वाटतं.
पुढील बातमी आहे तिन्ही जावांची, आम्ही दोघी जावा, माहेरची आठवण आणि सासरची माणसं यांच्याबद्दल. सासरची माणसं यांच्या चॅनलचं आताच व्हिडिओ मला ते ठीकठाक दिसत आहेत, त्यामुळे आज मी त्यांच्यावरती कुठलीही बातमी बनवली नाही. दुसरी गोष्ट, ही जी लहानी जाऊ आहे, तिने देखील सकाळपासून रेसिपी शेअर केल्या आहेत, त्यामुळे हिच्यामध्ये बोलण्यासारखं मला काहीही वाटत नाही, सगळं ओकेमध्ये आहे. आणि दुसरी आपली आहे सगळ्यात मोठी जाऊ, तिने व्हिडिओच पोस्ट केला नाही, एकच व्हिडिओ पोस्ट केला, त्याच्यामध्ये आपण काय बोलणार. म्हणून आज जावांकडनं आपल्याकडे काहीही बातमी आलेली नाही. जावांनो, आम्हाला असं निराश करू नका, काहीतरी करत राहा आणि आम्हाला तुमच्या न्यूज देत राहा. गजब बेइज्जती है. आपल्या पाद्र्याताई बिझी आहेत प्रदूषण करण्यामध्ये आणि लाईव्ह घेण्यामध्ये, तसंच माझ्या बाकीच्या ब्लॉगर ताई बिझी आहेत आपले घरातले कामं फास्ट मोशनमध्ये दाखवून त्याच्यावरती व्हॉइस ओव्हर करण्यामध्ये. आतर बाकीच्या उरलेल्या ब्लॉगर ताई बिझी आहेत, झालेले भांडणं जे युट्यूबवरती दाखवले आहेत त्याचं एक्सप्लेनेशन अजूनही चालू आहे युट्यूबवरती, त्याला धरून धरून अजूनही ब्लॉग चालू आहे. दाजी पण बिझी आहेत आपल्या बायकोच्या टोपलीमधले चपाती खाण्यामध्ये. असं सगळीकडे वातावरण चालू आहे. वाईटीवरती सगळं कुशल मंगल आहे, तुम्ही पण कुशल मंगल राहा. आपण आहोतच, न्यूज घेऊन येतच राहणार आहोत. कोणालाही हेट देण्याचा आपला उद्देश नाही, फक्त केवळ एंटरटेनमेंट आणि आपल्या युट्यूबवर घडणाऱ्या घडामोडी सांगण्यासाठी आपलं न्यूज चॅनल आहे, बाकी काहीही नाही. तर आजच्या न्यूज कशा वाटल्या नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. बातम्या इथेच समाप्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खूप आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विथ बेल आयकॉन, म्हणजे जशा बातम्या येतील तशी तुम्हाला नोटी मिळेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.